परमात्म्याने व्हावं म्हणजे हे जीवनातलं सगळ्यात मोठं परमात्म्याचं प्रेम आहे. नितू मांडके हे नाव ऐकलं असेल तुम्ही, त्यांच्या जीवनातला एक प्रसंग सहज घडलेला. बघा परमात्मा किती दयाळू आहे, किती कृपाळू आहे. फंक्शनला जात असताना विमानाने काही जाता आलं नाही, फ्लाईट अचानक बिघडली आणि मग खाजगी गाडी स्वतःचीच घेतली, निघाली धावत पळत. निघालेला आणि चाललेला तो प्रवास आहे. तास दोन तासाने प्रवास झाल्याच्या नंतर पाऊस सुरू होतो. सगळीकडे या ठिकाणी धोधो पाऊस चालू होतो, रस्ताही कळेना, कोणीकडे जावं हेही लक्षात येईना. पुन्हा पावसात 4-2 तास प्रवास झाला, थकून गेले, रस्ताही कळेना. आता काही जाणं होत नाही लक्षात आल्याच्या नंतर. कुठेतरी रस्त्याच्या कडेला एखादं घर दिसलं तर चहा प्यावा, थोडासा आराम करावा म्हणून मनात आलं म्हणून गाडी बाजूला पार्क केली. एक छोटस झोपडे वजा घर होत. दरवाजा वाजवल्याच्या नंतर एक माता दरवाजा उघडते आणि कोणीतरी सुट्टा बोटातला माणूस आहे, शिकलेला माणूस आहे, संकटात सापडलेला असावा, पाऊस चालू आहे, मदतीसाठीच आलेला असावा म्हणून अतिथी देवो भव या न्यायाने या साहेब म्हणून सन्मान केला. आता आपली संस्कृती आल्याच्या नंतर पाणी देणं, जेवायचं का विचारणं, बसायला टाकावं. शेवटी बसायला टाकायला काही नव्हतं, महाराज 18 विश्व दारिद्र्य गोणपट होत, ते गोणपट टाकलं, गोणपटावरती बसले, पाणी आणून दिलं. पाणी दिल्याच्या नंतर चहाही करून आणून दिला. मग बरं वाटलं, चांगल्या घरी आलो आपण. गरिबी जरी असली तरी मनाने श्रीमंत माता ताई. शेवटी ती माता विनंती करते, साहेब तुम्ही भुकेलेले दिसताय, सकाळपासून प्रवास केलेला दिसतोय, मी 2 भाकरी टाकते, आपण जेवण करून मग नंतर जा. पण माझ्या पूजेची वेळ झाली, पूजा झाल्याच्या नंतर मी स्वयंपाक करते. नित्य नियमाप्रमाणे पूजेची वेळ झालेली असल्या कारणाने ती माता एक छोटस असणार ते कोपऱ्यातलं देवघर, त्या देवघरामध्ये एक छोटासा पाळणा आणि छोट्याशा पाळण्यात एक श्रीकृष्णाची छोटीशी मूर्ती आहे. त्या पाळण्याला एक छोटी दोरी ती हातात घेतली आणि भजन सुरू केलं. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव. बऱ्याच वेळ भजनात तल्ली नसलेली ती माता नंतर लक्ष देता आपल्या घरी आज कुणीतरी एक मोठा माणूस आलेला आहे, जेवण करायचंय, येऊन क्षमा मागते. साहेब उशिरा झाला, बरं भजन करताना लक्षातच राहिलं नाही, आत्ता स्वयंपाक करत. पण भजन आणि ती पूजा चाललेली असताना इकडे मात्र साहेबांच्या मनात अनेक विचार होते, ही माता किती दिवसापासून ही भजन करते, काय दिलं हिला देवाने. 18 विश्व दारिद्र्य घरात एकुलता एक मुलगा आहे, तो या अंथरुणाला खेळलेला दिसतोय. न राहून विचारलं डॉक्टर साहेबांनी, म्हणते माझा एक प्रश्न आहे विचार असा आहे, एवढे दिवस झाले तुम्ही या ठिकाणी हे भजन करता, पूजा करता, काय दिलं देवाने तुम्हाला, कशासाठी करता. टचकन डोळ्यात पाणी आलं, सांगायला तर काय नव्हतं, काय सांगावं. गरिबी वाट्याला आलेली, एकुलता एक मुलगा, तोही अंथरुणाला खेळलेला. शेवटी डबडबल्या डोळ्याने ती माता म्हणते, साहेब सांगण्यासारखं काही नाही, परंतु माझा विश्वास आहे माझ्या परमात्म्यावर, एक दिवस थांबेना भगवंत माझ्या घरी येतील, माझी असणारी व्यथा ऐकतील, माझं संकट दूर करतील. काय व्यथा आहे तुम्हाला, कशासाठी वाट पाहताय त्या देवाची, अशी काय मदत करणार आहे तो येऊन. ती माता म्हणते, साहेब माझा एकुलता एक मुलगा येऊ अंथरुणाला खेळलेला आहे, त्याला हृदयरोग झालेला आहे आणि त्या हृदयावर शस्त्रक्रिया फक्त ते मुंबईचे नितू मांडके डॉक्टर आहेत ना तेच करू शकतात, पण माझ्याकडे पैसे नाही व त्यांच्याकडे जायला पैसे नाही. असं वाटतं एक दिवस का होईना मला परमात्मा मदत करतील आणि तिथे घेऊन जातील माझ्या लेकरावर इलाज होईल. असं ऐकल्याबरोबर डॉक्टर साहेबांच्या डोळ्यात पाणी आलं. सकाळपासूनचा झालेला प्रवास आणि घडलेला इतिहास डोळ्यासमोर आला, कसं मी या घरी आलो असेल. डोळ्यातलं पाणी पाहिल्याबरोबर ती माता म्हणते, रडू नका साहेब, माझी गरिबी माझ्यासोबत, तुम्ही क्षणाची पाहुणी, 2 घास जेवण करा, आनंदाने निघून जा, माझं दुःख माझ्याजवळ राहू द्या. माते तुझ्या दुःखाचं रडायला नाही आलं, पण घडलेला प्रवास आणि आजची घडलेली घटना मला फार शिकवून जाते. काय झालं साहेब, आतापर्यंत मला असं वाटायचं की या भक्तीने या भजनाने कोणालाच काही दिलं नाही, पण आज समजलं मला पैसे असतील तर मुंबईला जावं लागतं हो नितू मांडकेकडं.
हृदयावर शस्त्रक्रियेसाठी शस्त्रक्रिया करण्यासाठी पैसे असणाऱ्याला मुंबईला जावं लागतं, पण ज्याच्या घरी भजन आहे त्याच्या घरी स्वतः नीतू मांडकेलाच यावं लागतं हे आज कळलं मला. आज मला समजलं की भजनाची ताकद काय असते. आयुष्यामध्ये आपल्यालाही हे भजन करता यावं. ज्याच्या घरी हे भजन आहे त्यांनी काळजी करण्याचं काहीच आवश्यकता मागे पुढे.